आपल्या विस्तारवादी धोरणापायी चीन कुणाचा कधी विश्वासघात करेल याचा नेम नाही आहे. आता तर चीननं रशियाला सुद्धा डिवचलंय. चीननं रशियाच्या भूभागावर आपला दावा सांगितलाय. विस्तारवादापायी चीन बिथरला. कपटी चीननं रशियाला डिवचलं. रशियाच्या भूभागावर सांगितला दावा. जागतिक महासत्ता बनण्याच्या ईर्षेनं पेटून उठलेल्या चीननं कपटीपणा करत शेजारील देशांच्या भूभागांवर कब्जा करायला सुरुवात केली आहे. हाँगकाँगची स्वायत्तता संपवल्यावर आता चीननं थेट रशियाच्या व्लादिवोस्तोक शहरावरही दावा सांगितलाय. चीनी न्यूज एजन्सी CGTN चे संपादक शेन सिवईनं 1860 आधी व्लादिवोस्तोक चीनचा हिस्सा असल्याचं म्हटलंय. त्याशिवाय या शहराला 1860 काळात हैशेनवाई म्हणून ओळखलं जात होतं आणि एकतर्फी करार करून हे शहर रशियानं बळकावलं असं देखील चीनचं म्हणणं आहे. चीनी माध्यमं सरकारी इशाऱ्यावर चालतात आणि कम्युनिस्ट पार्टीच्या होकाराशिवाय अशी जाहीर वक्तव्य केली जात नाहीत असा इतिहास आहे. यातून चीनचा धूर्तपणा पुन्हा एकदा समोर आलाय. संपूर्ण आशिया खंडामध्ये भारत हा एकमेव असा देश आहे की जो चीनला आव्हान देऊ शकतो. त्यामुळे अनेक छोटे देश जे चीनच्या विस्तारवादाला बळी पडलेले ते भारताकडे एक आशा म्हणून बघता आहेत. आणि म्हणून आता भारताने आपल्या धोरणामध्ये पण पूर्ण बदल घडून आणलेला आहे. आपण आता चीनला हे स्पष्टपणे सांगतो आहोत की तुम्ही गलवानसारखी कोणती जरी कुरघोडी केली तर आम्ही त्याचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत. आम्ही आता ह्या संघर्षाला अत्यंत सिरियसली घेत आहोत. त्यामुळे चीनने याच्यात माघार घेतली तर ठीक आहे, नसता भारत कोणत्याही पातळीवरती चीन बरोबर संघर्ष करण्यासाठी तयार आहे. सध्याच्या घडीला रशिया आणि चीन संबंध तणावग्रस्त आहे. चीनच्या गुप्तचर संस्थेनं पाणबुडीशी संबंधित अतिमहत्वाच्या फाईल्स चोरल्याचा आरोप रशियानं केला होता. तर दुसरीकडे जपानच्या ताब्यात असलेल्या काही द्वीपसमूहांवर देखील चीन्यांचा डोळा आहे. काही दिवसांपूर्वीच जपान्यांनी चीनी पाणबुडीला त्यांच्या हद्दीतून हाकललं होतं. तैवानच्या हवाई क्षेत्रात विमानांची घरघर करून चीन दहशत पसरवतोय. रशियाचं व्लादिवोस्तोक शहर प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावरील सर्वात महत्वाचं शहर आहे. हे शहर चीन आणि उत्तर कोरियाच्या सीमेजवळ आहे. दुसऱ्या महायुद्धात जर्मनी आणि रशियातील सैन्यांमध्ये या ठिकाणी भीषण युद्ध झालं होतं. त्यामुळे चीन्यांचा या शहरावर डोळा आहे. आता ते शहर आपलंच होतं अशा बोंबा ठोकत चीनी माध्यमांनी वातावरण निर्मिती सुरू केली आहे. यावरून चीन कोणत्या थराला जातोय याची कल्पना सर्वच देशांना आली असेल. ब्युरो रिपोर्ट, सॅम टीव्ही.